विदर्भातील संत्रा उत्पादकांच्या ज्या समस्या आहेत ते काही सुटायचा का नाव घेत नाही बांगलादेश सरकारने जे आयात शुल्कात जी मोठी वाढ केलेली त्यामुळे लाखो टन संत्रा जो आहे तो विदर्भात अजूनही पडून आहे त्यामुळे शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे की हा संत्रा आता विकावा कुठं त्यामुळे चांदूर बाजारमध्ये संत्रा उत्पादक शेतकरी आता रस्त्यावर उतरून घेता का विकत का देऊ फुकट अशी म्हणण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आलेली आहे आपल्यासोबत हे बुजुर्ग शेतकरी आहे त्याच्या क्या क्या हाल आहे बहुत खराब हाल है संतरे के मतलब पांच रुपए दर्जन बेचना पड़ रहा है हमको संतरा क्या, क्या भाव बेच रहे हैं पांच रुपए दर्जन पांच रुपए दर्जन पांच रुपए के बारह संतरे बोलो ये संतरे को उत्पादन करने के लिए कितना खर्च आता है उसके उत्पादन करने के लिए और आज पांच रुपए में ये हाल हुआ हुआ है संतरे का मतलब संतारा खराब भी हो गया अलग से नैसर्गिक सुलतानी हमारे ऊपर मार पड संतरा गल जा रहा और उसके बाद में भाव नहीं मिल रहा कहीं पर ही भाव नाही मिळ किती, किती दिवसापासून ही तर समस्या अशी म्हणजे नेहमीचीच आहे यांचा जेव्हा आमचा माल परिपक्व होतो तेव्हाच गव्हर्नमेंटला आमचे भाव पाळणे निर्यात बंदी करणे हे असे आणि छप्पन इंचा सीना असणारा गव्हर्नमेंट कास्तकारासाठी सध्या पाच पॉईंट सहा इंचा सीना ठू शकत नाही ही एक कास्तकारासाठी फार मोठी शोकांतिका आहे म्हणजे शेतकऱ्यांनी नेमकं करावं काय मोठाले निर्णय घेतात पण शेतकऱ्यासाठी एक साधा निर्णय घेऊ शकत नाही शेतकऱ्याची तूर निघाली की आहेत आयात सोयाबीन निघाला की आयात आणि जेव्हा उद्योगपत्यापाती जाते तेव्हा प्रत्येक गोष्टीचं एका साध्या माचीतच्या डबीचा पण व्हॅल्यू ठरलेला आहे पण शेतकऱ्याच्या कुठल्याच उत्पादनाचा व्हॅल्यू ठरलेला नाही म्हणजे हा कृषीप्रधान देश आहे असं गव्हर्नमेंट म्हणते पण हे नेमकं काय आहे आणि एक तर माझा आरोप मी माफी मागतो तुमच्या मिटियाला हा आवाज तुम्हीच उठवायला पाहिजे मी अशी सर्व मीडियांना विनंती करतो तरी तुम्ही आणता आमच्या कास्तकाराकडे जर लक्ष दिलं नाही तर दिवसेंदिवस आत्महत्या होऊनच राहिल्या आहे हे दिसतच आहे शेतकऱ्याचे हाल सर्वांच्या समोर आहे आणि गव्हर्नमेंटचा काय मिली बघत आहे हे सर्वांच्या समोर आहे म्हणजे नक्की येणाऱ्या इलेक्शनमध्ये कोणाला वोटिंग करावं सर्व पक्ष मस्त एकत्र बसून आपला मस्त आराम करून राहिले आहे म्हणजे शेतकऱ्यांना करावं काय सर्वांना शेतकऱ्यांना विनंती करतो की सर्व प्रहार सारखे जे बच्चू भाऊच्या हो नेतृत्वाचे आमदार आहे असे सर्व आमदार निवडून द्या एकदा तेव्हाच तुमचं व्यवस्थित होईल नाही तर तुमच्या ह्याही पेक्षा खराब हाल झालेल्या शिवाय राहणार नाही अजून काही शेतकरी आपण त्यांच्याशी बोलूया नेमकी काय परिस्थिती आहे बांगलादेशमध्ये जर संत्रा गेला नाही तर दुसरा पर्याय नाही का बांगलादेश मध्ये जेव्हापासून संत्रा जाणं बंद झालेलं आहे आणि बांगलादेशनं जो टॅक्स लावलेला अधोनाक टॅक्स जो लावला अठ्ठ्याऐंशी रुपये किलोचा तेव्हापासून संत्राचे गेल्या सात वर्षापासून खूप मोठ्या प्रमाणात हाल होत आहे एक तर नैसर्गिक आपत्ती येत आहे संत्रावर नैसर्गिक आपत्ती असून हो त्याच्यावर संशोधन नाही कोणत्या प्रकारचं आणि संशोधन नसूनही ज्या मोठ्या मेहनतून तळागळात नसून संत्रानं ज्या संत्र शेतकऱ्यानं ज्या संत्राचं संत्रा संत्रा, संत्रा 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 उत्पन्न घेतला आज त्याला घ्यायला कोणी नाही आहे रस्त्यावर उभं आम्ही व्यापारी मार्केटात यायला तयार नाही कारण का तिकडे संत्रच जात नाही जे बांगलादेशात रोज चारशे गाळ्या जात होत्या आज तिथं चार गळ्या जाऊ शकत नाही कोण घेणार आहे हो वीस रुपये किलोच्या संत्रावर अठ्ठ्याऐंशी रुपये टॅक्स कसं काय भरणार आहे कोणी या ज्या फळाप्र बाकी फळाप्रमाणे जे डाळिंबा आहे द्राक्ष आहे यावर जसं गव्हर्नमेंट बाकी याच्यावर जशी सबसिडी देते निर्यातसाठी याचप्रमाणे या संत्रावर पण निर्यात सबसिडी द्यायला पाहिजे आणि निर्यात्र बनवायला पाहिजे जेव्हा बाहेर देशात जर संत्र गेले बांगलादेशात जर संत्र गेले तर इतक्या शेतकऱ्याला दोन पैसे खिशात पडत नाही तर संत्रा आज खतम होण्याच्या मार्गावर लागलेला आहे आपण बघू शकतो की खूप संतप्त प्रतिक्रिया आहे शेतकऱ्यांच्या या 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 साईडला पण काही शेतकरी आपण बघू शकता की आ, संत्रा विक्रीचं केंद्र उभारलेलं आहे आत्मक्लेश आंदोलन आहे या शेतकऱ्यांचं आपण अजून काही शेतकऱ्यांशी बोलूया काय सांगाल तुम्ही आत्मक्लेश आंदोलन करताय आत्मक्लेश म्हणजे आम्ही आता स्वतःचा आत्मक्लश चिंतन करत आहे कारण की दहा वर्षापासून आमच्या संत्रा उत्पादकावर संकट येत आहे कारण की या महाराष्ट्रामध्ये या सरकारनं केंद्र शासनानं ते एन आर सी म्हणून केंद्र आणून ठेवलं हत्ती आहे तो पांढरा हत्ती या संत्रावर कुठं संशोधन नेऊन राहिलं कधी आमच्या संत्रावर वायबार येते कधी बंद येते हे सगळं संकटाला तोंड देऊन आम्ही तरी समोर जातो तरी आम्ही संत्रा पिकवतो आणि या पावसाळ्यात ऐंशी टक्के संत्रा घडला राहिलेला जो वीस टक्के संत्रा आहे त्यालासुद्धा भाव नाही कारण की याचं कारण फक्त बांगलादेशला जो आयात शुल्क मिळवला त्या आयात शुल्कामुळे हा संत्रा बाहेर देशात चालला नाही आणि म्हणून आमची एकच मागणी आहे की तो आयात शुल्क शासनानं भरला पाहिजे जसा उसाला उसाचा भरते साखरेवरचा भरते हे आहे द्राक्षालाही आहे परंतु संत्रावरच का नाही या संत्रा उत्पादनावर अन्याय आहे आणि झालेल्या नुकसानाची जो ऐंशी टक्के आहे त्याची भरपाई मिळावी आणि याचा हे शुल्क उठून आम्हाला हा संत्रा बाहेर जाऊ द्यावे नाही तर आम्ही हे फुकट वाटायला तयार आहे ज्या भाव येईल त्या भावात द्यायला संत्रा तयार आपण बघू शकतो की खूप संतप्त प्रतिक्रिया झालेल्या आहे शेतकऱ्यांच्या कारण मागणी एकच आहे की हा जो संत्रा आहे तो आता विकायचा कुठं असा प्रश्न आता या शेतकऱ्यांना पडलेला आहे कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण एबीपी माझा चांदूर बाजार अमरावती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट